माजी खासदार किरीट सोमय यांच्या मुंबईच्या घराच्या बाहेर 100 पोलिसांनी वेढा घातला. किरीट सोमय आतंकवादी आहेत? आतंकवादी उजळ माथ्याने फिरतायत. मुंबईमध्ये घातपात करण्यासाठी, बॉम्बस्फोट करण्यासाठी, गॅसच्या माध्यमातून स्फोट घडवण्यासाठी मुंबईमध्ये आतंकवादी काम करतायत. त्यातले काही पकडले जात आहेत, काही अजून पकडले गेले नाही आहेत. आणि इकडे किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणं काढत असताना त्यांना सकाळपासून कन्व्हिन्स करणं चाललं आहे की तुम्ही कोल्हापूरला यायचं नाही, तुम्हाला आम्ही कोल्हापूर रेल्वे स्टेशनहून परत पाठवू, तुम्हाला आम्ही कोल्हापूरच्या सर्किट हाऊसला डिटेन करू. म्हणजे लोकशाही संपली? जे म्हणायचं ते म्हणायचं नाही, कशाच्या आधारे तुम्ही त्यांना डिटेन करणार आहात? तर ही दंडुकीशाही चालणार नाही. तुम्ही दडपल्याने सत्य दडपलं जाणार नाही. किरीट सोमय यांनी मुंबईच्या पत्रकार परिषदेत मांडले ते पुरेसं आहे. अजून काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत, त्या मांडण्यासाठी आणखी काही माहिती गोळा करून येत होते. तुम्ही थांबवल्याने काही फरक पडत नाही. त्यांच्या खिशात अजून दोन विषय आहेत, ते मांडतील. आणि त्यामुळे एका अर्थाने बिहारमध्ये एक काळ जी स्थिती होती, दंडुकेशाही, गुंडगिरी, दडपशाही, लोकशाही जपून, हे तिकडे सगळं नीट झालं तर महाराष्ट्र तुम्हाला निर्माण करायचं काय? पण भारतीय जनता पार्टीला घाबरत नाही. किरीट सोमय त्या घाबरत नाहीतच, पण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. आणि त्यामुळे तुम्ही दडपल्याने हा विषय दडपला जाणार नाही. हा लॉजिकल एंडपर्यंत विषय जाईल.